नवीन ड्रेस. माझ्या उडणीचं काय केलं? त्या चिंध्या पाठवून दिल्या तुझ्या घरी, आणि जर पैसे नाही मिळाले तर तुझी तीच अवस्था करून पाठवून देऊ, कळलं? म्हणजे मला मारणार तुम्ही? मारावंच लागणार आहे, मारावंच लागणार आहे. ड्रेस घाल गपचोप, मी आणलाय तुझ्यासाठी. असे कितीही ड्रेस आणून दिलेत ना, तरी एका बाईच्या ओढणीला हात घालण्याचं जे पाप तुम्ही केलंय ना, ते कधीच पिटणार नाही. जास्त टिवटिव नको, डॉक्युमेंट ड्रेस घाल, छोटो आडोसा करून ये. काही गरज नाहीये, मी तुम्ही आणलेला ड्रेस अंगालाही लावणार नाही. माझ्या ह्या ड्रेसला माझ्या नवऱ्याचा स्पर्श झालेला आहे. मागून येऊन इथे हात ठेवला होता त्यांनी, मी खूप आनंदले होते. खूप खुश झाले होते. माझ्याशी बोलता बोलता ही चोडणी त्यांनी आपल्या बोटाला गुंडाळली होती. त्यांच्या ओठांना लागलेला आईस्क्रीम मी या चोडणीने पुसलं होत. देवाची त्यांची नजर माझा पीछा करते. या ओढणीला माझ्या सोहमचा स्पर्श झालाय. नाही बदलणार मी हे कपडे. कल्याणी, तुम्हाला काय कळणार प्रेमाच्या गोष्टी? ज्याच्या शरीरात काळजाच्या जागी दगड आहे त्याला काय कळणार प्रेमातला गोडवा? कसा कळणार त्याग? प्रेमातला माणूस आपल्या जोडीदारासाठी कसं तळमळत हेही कळण्यासाठी नशीब लागतं मल्हार रोखंडे, आणि तेच तुमच्याकडे नाहीये. प्रेम म्हणजे ओरबाडणं नाही, अर्पण करणं असत. आपल्या माणसाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा न करणं म्हणजेच प्रेम. पण ते तुम्हाला काय कळणार? कपडे आणलेत म्हणे माझ्यासाठी. मी इथे चार घास खाते कारण मला माझ्या माणसांसाठी जिवंत राहायचंय, नाहीतर तुमच्या या विषारी जागेत मला श्वासही घ्यायची इच्छा नाहीये. आता ही जरा जास्तच बोलते, हिला आता मारून टाका लागेल. मारावंच लागणार आहे. तिच्या सासूला हिची काही फिकर नाहीये, पैसा नाही मिळाला तर ह्या लेक्चर बाजला मारावंच लागणार आहे. नाही देणार त्या पैसे. तुझ्यासारख्या नीच माणसाच्या घरी नाही येणार सर देशमुखांची लक्ष्मी. आणि तुम्ही का वाट बघताय पैशांची? मला मारून टाका, आताच मारा, नाहीतर या नरकात राहण्यापेक्षा मी मेलेलीच बरी. मारून टाका मला, हे घ्या, मारा मला आत्ताच्या आत्ता, मारा मारा. मारत का नाही आत तुम्ही मला? हात का थरथरतायत तुमचे?
मामा आता काय करायचं? ती अक्की तर हट्टालाच पेटली आहे. त्या पैसे द्यायला तयारच नाही आहेत. शिवाय डोक्यावर टांगती तलवार आहेच. कधी अवतरतात माझ्या मागे आणि मग खाते मी त्यांच्या हातचा झापडा. त्या दिवशी पण असंच झालं. नेमकी मी त्या मल्हारशीच बोलत होते आणि ही आली आणि धरलं मला दारेवर. देवा, मग काय? मी पण केला उद्धटपणा आणि खाल्ला त्यांच्या हातचा मार. शाबास, आता हाच उद्धटपणा तुला सगळ्यांच्या समोर करायचा आहे. म्हणजे 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 आपण त्यांच्या निर्णयाचा निषेध करूया. थोडस नाटक करूया. त्यांना सांगूया की तुमचं काही रक्ताचं नातं नाहीये तिच्याशी, तुझं रक्ताचं नातं आहे. असे थोडेसे डायलॉग मारूया त्यांच्या तोंडावर. किती वेळ त्या कल्याणीसाठी नाटक करायची? मी खोटा देऊ कल्याणीसाठी नाही, आपल्या कल्याणासाठी करतोय आपण हे सगळं. पैसे मिळणार आपल्याला त्या बदल्यात. शिरताय का टाळक्यात? चल चल. सांगतात असं कर, दोन चार डायलॉग फेक, बोंबा बोंब कर त्या अश्वना. अक्का साहेब, काय ठरवलं तुम्ही? रुपाली, उगीच डोकं खाऊ नकोस. तुला दिसतंय ना आम्ही सगळे किती काळजीत आहोत ते. बघा, तुमचं रक्ताचं नातं नाही कल्याणीशी, तरी तुम्हाला इतकं टेन्शन आलंय. माझं काय होत असेल विचार केलाय तुम्ही? माझी बहीण ती एकत्र वाढलोय आम्ही. रुपाली. काय रुपाली? माझी बहीण तिकडे मरण्याच्या दाडे तुम्ही. तो मल्हार कधी काय करेल काही सांगता येत नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? अक्का साहेब, मी काय म्हणते जरा ऐकून घेता का त्यांना काय म्हणायचंय ते? अगं देवकी नाटकं करते ती, तिला कल्याणीची किती काळजी आहे हे आपल्याला माहिती आहे ना. अगं आपल्याला तरी काळजी आहे ना कल्याणीची, मग तू तरी असा आग्रह धरून का बसली आहेस? बरोबर आहे, बाहेरच्या मुलीसाठी एवढे पैसे कसे देणार? पण अक्का साहेब एक लक्षात ठेवा, ती सरदेशमुखांची सून आहे ना, म्हणून तिच्यावरी वेळ आली आहे. तुम्ही तिला सोडवायलाच पाहिजे. मी निषेध करतो तुमच्या या भूमिकेचा. तुमच्यामुळे कल्याणी आज संकटात सापडलेली आहे. बघा अक्का साहेब, तुम्ही मोठ्या होताय पण माझी बिचारी भाची कल्याणी, तिचा जीव मात्र कधीही जाऊ शकतो. ए गप्रे चिंत्या, अक्का साहेब तुम्ही निषेध वगैरे सगळं सोडा, पण मलाही वाटत की तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. सासूबाई, तुम्ही काही वेळापूर्वीच सोहमना शब्द दिला, काही झालं तरी कल्याणीला घरी परत आणा, म्हणून तरी तुम्ही. अक्का साहेब, तुम्ही पैशांचा विचार नका करू. ते पैशाचा विचार नाही करत आहे, बेकायदेशीर काम करणं तिला आवडत नाही म्हणून ती गप्प बसली आणि हे मलाही कळतंय. पण राजलक्ष्मी, प्रश्न फक्त कल्याणीच्या सुटकेचा नाहीये, हा प्रश्न सरदेशमुखांच्या अब्रूचा देखील आहे. काय करायचं ठरवलंयस तू? हॅलो, हा बोला.
कोणाचा फोन होता? काही नाही, ते जरा माझंच काम होत. बरं, मग त्या मल्हारला पैसे देण्याच्या बाबतीत काय ठरवलंयस तू? बामणजी, आता तुम्ही सगळेच म्हणताय तर मी पैसे द्यायला तयार आहे. होय, पण फोन यायला हवा ना. येणारच ना. हा, त्यांचा फोन येणारच ना. पैसे पैसे एवढे पैसे ते लोक सोडणार का? त्यामुळे त्यांचा फोन येणारच तुम्हाला. बघू. प्रेमातला माणूस आपल्या जोडीदारासाठी कस तळमळत हे ही कळण्यासाठी नशीब लागत मल्हार रोखंडे, आणि तेच तुमच्याकडे नाहीये. आपल्या माणसाच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाची पर्वा न करणं म्हणजेच प्रेम. पण ते तुम्हाला काय कळणार? दादा, दादा, अक्काला फोन करायचं आहे. ताई म्हणे जागा काय सांगू? दादा, दादा, अक्काला फोन करायचं आहे. ताई म्हणे जागा काय सांगू? हा, कोल्हापूर हायवेपासून आतमध्ये 5 किलोमीटर एक घाट आहे, तिथे बोलवतात ना. हा, दुपारची वेळ सांग. हो, आणि एक त्यांना सांग, म्हणावं पोलिसात खबर दिली तर पुढचं सगळं सांगतो. तो फोन आला तेव्हा अक्की तयार झाली. ए, चल चल. आपण निषेध केला ना, त्याचा दबाव आला त्यांच्यावर, आणि म्हणून त्या तयार झाल्या पैसे द्यायला. ए, धत्ताडा 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 धत्ताडा. नाही 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 नाही, त्यांचा फोन आला तर पैसे देईन असं अक्की म्हणाली. अग, ते म्हणजे आपणच नाही का? हॅलो, उद्या पैसे घेऊन यायचे. कोल्हापूर हायवे पासून 5 किलोमीटर आत एक घाट आहे,
तिकडे दुपारी पैसे घेऊन यायचं. ठीक आहे. पोलिसांना कळवलं असा संशय जरी आला ना तर तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या सुनेला खलास करून टाकू. जास्त शानपत्ती करायची नाही. ठीक आहे, नाही कळवणार. हॅलो हॅलो, ठेवला मिलेने फोन, ऐकूनच घेत नाही दुसऱ्याचं. काय झालं सांग. अरे उद्या दुपारी 3 वाजता हायवे पासून 5 किलोमीटर आत घाटावर बोलवलंय. आपण एक काम करूया, 1 तास आधीच बोलवून घेऊ अक्का साहेबांना. हॅलो हॅलो, मल्हार लोखंडे बोलतोय. बोला. बोला काय बोला. मी काय तुझ्याशी चर्चा करायला फोन केलाय का? उद्या दुपारी पैसे घेऊन यायचं. कोल्हापूर हायवे पासून 5 किलोमीटर आत एक घाट आहे, तिथे. काय हो, मी पैसे द्यायला तयार आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे म्हणजे तू पैसे द्यायला तयार नाही आहेस का अजून? नाही नाही, असं कसं देणार ना, देणार अर्थात. अहो माझी सून तुमच्या ताब्यात आहे, मला तिची काळजी आहे. मला सांगा कुठे आणि किती वाजता यायचं? उद्या दुपारी, नंतर मला एक महत्त्वाचं काम आहे. बरं बरं, येते ना मी दुपारी येते. हां, कोल्हापूर हायवेपासून 5 किलोमीटरवर घाट आहे तिथेच, बरोबर? ठेव आता फोन. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा संशय खरा ठरला. माझ्याच घरून येत आहेत फोन, आणि ज्याच्यावर मला संशय आहे तोच करतोय हे सगळं. उद्या दुपारी आपण त्याला पकडायचंय. हो, कोल्हापूर हायवेपासून 5 किलोमीटर आत एक घाट आहे, तिथेच. ठीक आहे. मल्हारच्या नावाने मला फसवता काय? आता दाखवते तुम्हाला अक्का साहेबांचा हिसका. फोन केला होता, उद्या पैसे आणते बोलली ती अक्का साहेब. दादा खुशी नाही झाली? झाली ना, झाली खुशी झाली. हा चांगलं झालं ती तयार झाली. सांग त्या पोरीला आज शेवटची रात्र, उद्या तू मोकळे होणार. रडत बसू नकोस, उगाच बघणाऱ्याला त्रास. सर बघतोस काय असा, जा जा ना. हो
इकडे झोपलेत दादा दादा काय रे काय रे काय झालं पोरगी नाहीये पोरगी पोरगी नाहीये अरे कुठं पोरगी झोप करतात झोप करतात नाही नाही इथून जाऊ शकत नाही ही पोरगी इथून जाऊ शकत नाही नमस्कार प्रेक्षको आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.